असंख्य ग्राहकांची पहिली पसंती समर्थ फर्निचर अँड मॉल। खास तुमच्या सोनुलीसाठी आम्ही घेऊन आलो आहोत मनापासून बनवलेल्या फर्निचरचा भव्य नजराणा, फक्त 31,000 रुपयांपासून पॅकेज सुरू। मग वाट कसली बघताय, आजच भेट द्या आपल्या हक्काच्या शोरूमला। समर्थ फर्निचर अँड मॉल, फ्लोरा टाउनशिप समोर, सह्याद्री मोटर शेजारी, घुलेवाडी। संपर्क 92 84 25 76 19 आणि 95 527 51 727। आहारातून आरोग्याकडे घेऊन जाण्यासाठी ओमसाई वेलनेस फिटनेस क्लबचं उद्घाटन पत्रकार तथा सिनेअभिनेत्री प्रियंका चिखले यांच्या हस्ते झालं। पाथर्डी शहरातील नगर रोडवरील माणिकदौंडी चौकामध्ये क्लब सुरू झालाय। याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य प्रभावती ढाकणे, अर्जुन सुसे, सिद्धेश ढाकणे, त्रिमूर्ती विद्यालयाचे प्राचार्य सोपान काळे, व्हॉलीबॉल खेळाडू ज्योती दांडगे, जलतरणपटू संगीत पालवे, आंतरराष्ट्रीय कुस्तीपंच संभाजी निकाळजे, कबड्डी खेळाडू शिवाजी कचरे, सोमनाथ आंधळे, क्लबचे संचालक नंदकिशोर भागवत, पप्पू शिरसाट यांची उपस्थिती होती। लोकांना शरीराचं महत्त्व पटावं आणि निरोगी आयुष्य होण्यासाठी या ओमसाई वेलनेस फिटनेस क्लबची उभारणी केल्याची माहिती क्लबचे संचालक क्रीडा शिक्षक पप्पू शिरसाट यांनी दिली। आपल्याला जसं काळानुरूप वेळेनुसार जसं शरीराचं महत्व प्रत्येकाला पटलं गेलं पाहिजे की शरीराचं जर शरीर जर आपलं चांगलं असलं तरच आपलं आपण आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी करू शकतो। जर शरीराने साथ दिली नाही आपल्याला तर आपण कोणतंही कार्य किंवा कोणतंही काम पूर्णत्वास नेऊ शकत नाही। म्हणून त्यासाठी आपल्यापासून काहीतरी लोकांना उपयोग व्हावा म्हणून हे आपण वेलनेस आणि फिटनेस सेंटर चालू केलेलं आहे। मला तरी वाटतं एवढं मोठं शिबिर हा प्रथमतः पाथर्डी तालुक्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये पहिल्या वेळेस झाला असेल इतकं मोठं शिबिर राबवलं गेलं। आणि ते शिबिर नेमकं उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये असल्यामुळं औरंगाबाद नगर बीड शिरूर पुन्हा ह्या बाजूचे लोक बरेचसे सुट्टीला आल्यामुळे त्या शिबिराचा त्यांनी बऱ्याच जणांनी त्याचा अनुभव घेतला आणि त्या लोकांना ते शिबिर आवडल्यामुळं त्यांनी त्या परत आपल्या गावी गेल्यानंतर त्यांनी तिथं सुद्धा हा व्यायाम प्रकार चालू केले आणि याप्रमाणे या या व्यायामाचा या एक्सरसाइजचा या वॉर्मअपचा आज औरंगाबाद नगर पुन्हा नाशिक बीड शिरूर पाटोदा या पूर्ण भागामध्ये याचा विस्तार झालेला आहे। सगळीकडे लोकांना याचं महत्व पटलेलं आहे। हे महत्व ओळखूनच मी आज आपल्या समोर जगदीश भागवत आणि मी आम्ही दोघं मिळून तुमच्या समोर एक पर्याय ठेवलेला आहे ओमसाई वेलनेस सेंटर म्हणून फिटनेस सेंटर। तरी सर्वांनी याचा जरूर जरूर त्याचा उपभोग घ्यावा हीच एक सर्वांना पाथर्डीकरांना विनंती करतो। आरोग्यम धनसंपदा या मंत्राप्रमाणे आरोग्याकडे धकाधकीच्या जीवनामध्ये गांभीर्यपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे असं प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य प्रभावती ढाकणे यांनी केलं। खरं तर आरोग्य धनसंपदा ही आपल्या आयुर्वेदात जे आहे नेहमीच वाक्य आपण ऐकत आहोत पण मला वाटतं कुठेतरी आपण सर्वजण हे वाक्य आपल्या कृतीतनं आपण आपल्या आयुष्यात आपण करत नाही आहोत। खरं तर मी माझ्यापासून सुरुवात करते कारण आपलं आयुष्य इतकं धकाधकीचं झालेलं आहे की आपण सगळं काही करतो। आपण नाव कमवण्यासाठी 24 तास झगडत असतो, आपण पैसा कमवण्यासाठी 24 तास झगडत असतो, म्हणजे कुठल्याही गोष्टीसाठी आपण 24 तास पळत असतो। पण मला वाटतं आपण स्वतःकडे कधीच आपल्या आरोग्याकडे आपण लक्ष देत नाही आणि ज्यावेळेस ती म्हणजे वेळ निघून गेलेली असती त्यावेळेस आपले डोळे उघडतात पण त्यावेळेस मग आपल्याला दवाखाना गाठावा लागतो, डॉक्टर गाठावं लागतात आणि ती परिस्थिती येऊ नये, ती परिस्थिती आपल्या आयुष्यात आपल्या कुटुंबावर किंवा आपल्या मित्रपरिवार येऊ नये। म्हणून मला वाटतं आपण आज सगळेजण जागरूक व्हायला हवंय आणि कुठेतरी आपण स्वतःकडे आपल्या आरोग्याकडे आपण ठीक आहे इतक्या दिवस नाही तर आत्तापासून आपण सुरुवात करावी हीच मी विनंती या निमित्त आपल्या सर्व पाथडीकरांना या निमित्ताने मी करत आहे। खरं तर या सर्व सगळ्या या घडामोडी आरोग्याच्या ज्या 1-1.5 वर्षात आपल्या पाथर्डी शहरात ज्या झालेल्या आहेत आत्ताच मगाशी मला वाटतं ज्यावेळेस प्रास्ताविक पप्पू शिरसाट सरांनी सांगितलं की काकांच्या निमित्तानं ह्या गोष्टी आपल्याला या शहरात माहिती पडल्या किंवा या क्लब त्या निमित्ताने आपल्या शहरात चालू झाले। खरं तर मी धन्यवाद देते आपल्या अर्जुन सुसे सर जे नेवाशाचे आहेत त्यांची आणि काकांची ओळख झाली आणि त्याच्यानंतर मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टीचा प्रसार आपल्या पाथर्डी शहरात झाला आणि 1-1.5 वर्षात मी पाहते की खूपसा बदल या गोष्टीमुळे आपल्या पाथर्डी शहरात झालेला आहे। खूप लोकांची मानसिकता व्यायामाकडे वळण्याची या गोष्टीमुळे झालेली मी सर्व म्हणजे पाहिलेली आहे आणि खूप चांगले अनुभव यानिमित्त लोकांना आलेले मी पाहिलेला आहे। स्वतःच्या शरीराचा मनुष्य विचार का करत नाही? सध्याच्या युगामध्ये फास्ट फूड बरोबर बेकरी पदार्थ खाण्यावर भर देऊन
आपल्या पोटाला आपण डस्टबिन बनवलंय, त्यामुळे आरोग्यासाठी उपायकारक काय आणि अपायकारक काय याचा विचार झाला पाहिजे, अशी भावना पत्रकार तथा सिनेअभिनेत्री प्रियंका चिखले हिने व्यक्त केली. एखाद्याला आरोग्य दान देणं हे पण खूप मोठं दान आहे, जसं रक्तदान आहे, जसं आपण अन्नदान करतो तसं आरोग्य दान करणं ही फार मोठी गोष्ट आहे. तर सरांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, दोघांसाठी हे खूप चांगलं कार्य केलं. शहरामध्ये हे जे वेलनेस आहे हे जागोजागी आहे आणि हे तर चांगलं प्रचारही शहरांमध्ये झालेलं आहे, पण पाथडी सारख्या ग्रामीण तालुक्यामध्ये सरांनी हा विचार केला खास तुमच्यासाठी, ही फार महत्वाची गोष्ट आहे. जो व्यक्ती तुमच्यासाठी काहीतरी करतो आहे, तुमच्यापर्यंत येतोय, तर मला असं वाटतं तुम्ही स्वतःच्या शरीराचा का विचार करू नये. आणि मी स्वतः सुद्धा हे प्रोडक्ट वापरते. जेव्हा मला सरांचा फोन आला, सरांनी मला जेव्हा सांगितलं की असं असं आपलं प्रोडक्ट आहे, म्हटलं सर मला काही सांगू नका, मला सर्व माहिती आहे, इंगळे सर जे आहेत अहमदनगरचे त्यांच्याकडे मी हे सर्व प्रोडक्ट घेते आहे, या प्रोडक्ट विषयी मला बरीच माहिती आहे, म्हणून मी तुम्हाला थोडक्यात सांगते. ॲफ्रेश म्हणून असतं, ॲक्च्युली चहा जो आहे, चहामध्ये जो कंटेंट असतो कॅफेन, जे आपल्याला कल्लपचं देतं आणि चहा प्यावासा का वाटतं ते कॅफेन असतं, ते चहामध्ये असतं. तर ते ॲफ्रेश जे आहे, तुम्ही फक्त ॲफ्रेश घेऊन बघा, सरांकडे आहे ते प्रोडक्ट. तर तुम्ही जेव्हा ते ॲफ्रेश घाल सकाळी उकळून पाण्यामध्ये, गरम पाण्यात किंवा कोमट पाण्यामध्ये, तुम्हाला किती फ्रेश वाटतं दिवसभर तुम्ही मला स्वतः सांगाल. त्याच्यानंतर त्यांच्याकडे एक प्रोटीन आहे, ते प्रोटीन पाण्यामध्ये दुधामध्ये घेऊ शकतो. आजच्या धकाधकाच्या जीवनामध्ये आपण पिझ्झा, बर्गर असे वेगवेगळे पदार्थ खातोय, गव्हाची पोळी तर ॲक्च्युली आपल्या शरीरासाठी ती योग्य नाही आहे. भाकरी वगैरे तुमच्या गावाकडे खूप चांगल्या पद्धतीने चालत असेल, तुम्ही खात पण असाल, भाकरी शरीरासाठी खूप चांगली असते, पण ह्याच्यातून आपल्याला आरोग्य मिळतं का? ह्या बेकरीचे पदार्थ, रोज सकाळी आपण उठलो चहासोबत बेकरीचा पदार्थ आहेच, तो बेकरीचा पदार्थ आपल्या आरोग्यासाठी चांगला आहे का? तो आपलं पचनक्रिया त्याला ऍक्सेप्ट करते का? हे पण आपण महत्त्वाचं, म्हणजे येतंय म्हणजे आपण खातोय, आपलं पोट म्हणजे हे डस्टबिन नाहीये, हे पहिले तुम्ही समजून घ्या. आपण जसं कचरापेटीमध्ये न लागणारी गोष्ट टाकतो, तसं आपण पोटात जे येईल ते टाकतोय. प्रत्येक पदार्थ जेव्हा हातात येतो ना, तेव्हा एक विचार करत जा की हा पदार्थ आपल्यासाठी चांगला आहे का. आपल्या हातामध्ये एखादा पदार्थ तुम्ही घेतला, त्याचा विचार करा 2-3 वेळेस की हा पदार्थ किती योग्य आहे, आपण खाल्ल्यानंतर याचा आपल्याला किती फायदा होणार आहे, याचा विचार नक्कीच प्रत्येकाने करावा. आणि हे जे प्रोडक्ट आहे, या क्लबच्या माध्यमातून वजन वाढवा किंवा कमी करा अथवा नियंत्रणात ठेवा, त्याचबरोबर दररोज संतुलित व्यायाम, पौष्टिक आहाराविषयी मार्गदर्शन होणार आहे. सूत्रसंचालन प्राध्यापक अशोक गाडे यांनी केलं, तर यावेळी सर्वांचे आभार आश्रुबा खेडकर यांनी मानले. अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी.